दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये। राहुरी बुद्रुक येथील गावठाण क्षेत्रातील शासकीय जागेची खासगी व्यक्तीने खरेदी केली कशी तसेच या जागेमध्ये वजन काटा करण्यासाठी परवानगी दिलीच कशी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा 25 सप्टेंबर 2023 पासून राहुरीच्या तहसीलसमोर आमरण उपोषण केलं जाईल असा इशारा दलित न्याय हक्क आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यमुना भालेराव यांनी नायब तहसीलदार पूनम दंडिले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांना निवेदनातून दिलं आहे। राहुरी मांजरी रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी राहुरी बुद्रुक सर्वे नंबर 682 गावठाण शासकीय क्षेत्राची खरेदी विक्री होण्याचा काहीही संबंध नसताना शासकीय जागेची खरेदी विक्री झाल्याचं निदर्शनास आलं असून या प्रकरणी तांदुळवाडी ग्रामपंचायत हद्द दाखवली गेली आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचं असून शासकीय मिळकतीचा उतारा तयार करून त्याची खरेदी विक्री केली जाते ही शासनाची फसवणूक आहे। तर या प्रकरणी महसूल विभागाकडून चौकशी होत नाही शासनाच्या लाखो रुपये किमतीच्या जागेची परस्पर विल्हेवाट लावली जाते। या रॅकेटमध्ये शासकीय कार्यालय दोषी असल्याचं निदर्शनास येत असून संबंधित व्यक्तीने शासकीय गावठाण क्षेत्राची खरेदी घेतली असून हा प्रकार गंभीर आहे। या प्रकरणी महसूल विभागानं 15 दिवसांमध्ये अहवाल प्राप्त करून घ्यावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या सर्वांवरच कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच गुन्हेही दाखल करावे ही जमीन ताब्यात घ्यावी अन्यथा 25 सप्टेंबर 2023 तहसीलसमोर आमरण उपोषण केलं जाईल असा इशारा दिला गेलाय। राहुरी बुद्रुक सर्वे नंबर 682 नवीन गावठाण येथे शासकीय जागेवर जे वजन काटाचे अतिक्रमण झालेलं आहे या संदर्भात आज दिनांक 24/9/2023 आज तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहे। या संदर्भात त्या जागेची खरेदी विक्री झाली कशी त्यांना त्या काटा टाकण्याची परवानगी दिली कुणी आणि याच्यामागे खूप मोठा भूखंड घोटाळा हा उघडकीस येणार आहे त्या संदर्भात आज तहसीलदार मॅडम यांना आम्ही पण निवेदन दिलेलं आहे। 17/9/2023 जर ह्यांची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करण्यात यावी असं आम्ही निवेदनात म्हटलं आहे। जर 17/9/2023 चौकशी करून संबंधितावर कारवाई झाली नाही किंवा त्या काटामाप बंद केलेलं नाही तर आम्ही संघटना राष्ट्रीय दलित न्याय हक्क या संघटनेच्या वतीने गुरुजी तहसील कार्यालय या कार्यालयासमोर उपोषण करणार आहे। यावेळी दलित न्याय आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यमुना भालेराव माया पठारे स्नेहल सांगले बेबी शिंदे राहुल भालेराव यांची हजेरी होती। सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी। डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता 12 सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता 10वी आणि 12वीच्या पहिल्या बॅचपासून 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क 95790 54084